नमस्कार, मी सुप्रिया, सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण एकदम गावाकडच्या पद्धतीचा काळा मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून आपण काय काय भाज्या बनवू शकतो हे मी आज पाहणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया महाराष्ट्रीयन पद्धतीचा काळा वाटण्याचा मसाला. त्यासाठी साहित्य पाहूया. 5 मीडियम साइजचे कांदे उभे चिरलेले, 1/2 वाटी खोबऱ्याची काप, कोथिंबीर खूप सारी, मीठ, आलं लसूण पेस्ट. या ठिकाणी लसूण आणि आलं वापरलं तरीही चालेल. लसणाच्या 2 मोठ्या कांड्या आणि 1 ते 1.5 इंच आलं. 2 छोटे चमचे येथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 मोठा चमचा धने, 1/2 चमचा बडीशेप, 1 दालचिनीचा तुकडा, 1/2 चमचा जिरं, 2 छोटे चमचे सफेद तीळ आणि हळद. पहिल्यांदा आपण मसाले भाजून घेणार आहोत. 1 तवा किंवा कढई घ्यायची मसाले रोस्ट करण्यासाठी. त्यामध्ये पहिल्यांदा आपण सफेद तीळ भाजून घेणार आहोत. सफेद तीळ नेहमी मीडियम फ्लेमवर भाजायचे, जेणेकरून ते उडणार नाहीत. ते भाजल्याच्या नंतर ना उडतात. थोडासा ब्राऊन कलर होतोपर्यंत आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर. हे भाजून झाल्यावर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण धने भाजून घेऊ. त्यामध्येच आपण बडीशेप, जिरं आणि दालचिनी सुद्धा टाकणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत. हे भाजले गेले आहेत, हे सुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. हरभऱ्याची डाळ सुद्धा आपल्याला थोडस तेल टाकून भाजून घ्यायची आहे. खरपूस ही डाळ आता आपण भाजून घेऊया. हे पहा, छान असा कलर आलेला आहे आणि आपली डाळ या ठिकाणी भाजली गेली आहे. ही सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊयात. खोबरं, जर खोबऱ्याचा किस वापरत असाल तर थोडस तेल नाही टाकलं तरीही चालेल, त्याला तेल ऑलरेडी सुटत. आता आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तर थोडस तेल आपण यामध्ये टाकून घेऊया. 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि हे पण ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा ब्राऊन कलर यायला पाहिजे. याला गावाकडे खोबरं आणि कांदे हे विस्तवावर भाजले जातात, त्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते आणि ते मसाले पाट्यावर वाटले जातात, पाटावर वंट्यावर, त्यामुळे त्या भाजीची टेस्ट अजूनही वाढते. हे पहा, खोबरं पण भाजलं गेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊयात. कलर पाहू शकता, आपल्याला ह्या कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण वापरणार असाल तर आलं लसूण सुद्धा आपण तेलामध्ये थोडस परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं. आपण पेस्ट वापरणार आहोत, त्यामुळे पेस्ट डायरेक्ट आपण मसाल्यात टाकून घेणार आहोत. आता कांदा सुद्धा एकदम काळपट ब्राऊन होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी आणि पटकन भाजण्यासाठी यावर थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कांदा भाजला गेला की त्यानंतर आपण थोडस तेल टाकून भाजून घेणार आहोत. ह्या स्टेजला 1/2 चमचा तेल आपण टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. हे पाहू शकता, आपला कांदा पूर्णपणे भाजला गेला आहे. आपल्याला असा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस बंद करू आणि हा कांदा थंड होऊन देऊ
नंतर ना आपल्याला मसाला वाटायचा आहे. आपला कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण हे जे खोबरं आणि खडे मसाले आहेत ते वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण भाजलेली डाळ आणि खोबरं मी यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्येच आपण हे जे खडे मसाले आणि सफेद तीळ आहेत हे सुद्धा आपण पाणी न टाकता वाटून घेणार आहोत. आता यामध्ये कोथिंबीर आणि कांदा थंड झालेला तो आपण टाकून थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण याला तेल टाकून छान पैकी भाजून घेऊयात. एका कढईमध्ये आपण मोठे 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल एकदा गरम झालं की त्यामध्ये आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊयात. छान असं तेल सुटतोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. जे मिक्सर ग्राइंडरचं भांडं आहे त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेतलं तरीही चालेल. छान पैकी मसाल्याला एकदम तेल सुटतोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ टाकून घ्यायचं. लक्षात ठेवायचं आपण मसाल्यामध्ये मीठ आणि हळद वापरलेली आहे. नंतर ज्यावेळेस आपण भाजीला हा मसाला वापरू त्यावेळेस त्यामध्ये मीठ थोडस कमी वापरायचं. मिठाने मसाला छान पैकी टिकतो. हा मसाला तुम्ही 2 ते 3 आठवडे आरामशीर फ्रीज मध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. फक्त जेव्हा केव्हा वापरायचा असेल तेव्हा थोडाच वेळ बाहेर काढायचा, लगेच फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. या मसाल्यापासून तुम्ही चिकन, पुन्हा अंड्याचं जो पातळ रस्सा असतो तो गावाकडच्या पद्धतीचा, पुन्हा शेवग्याची भाजी सुद्धा बनवू शकता. कटाची आमटी बनवायला सुद्धा हा मसाला वापरला तरी चालतो. खूप छान होते कटाची आमटी. आपण सगळे मसाले ऑलरेडी अगोदर भाजून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हा मसाला भाजण्यासाठी. हे पहा, तेल कढईला मसाला सोडत आहे म्हणजे आपला हा मसाला भाजून तयार होत आहे. हे पहा, मसाल्याला तेल सुटतंय आपल्या. ज्यावेळेस मसाला हा आपल्या ह्या कढईला चिटकत नाहीये, पूर्णपणे वेगळा होतोय, त्यावेळेस आपल्याला समजायचं की मसाला रेडी झालेला आहे. आणि आता आपण एका प्लेटमध्ये किंवा ज्या डब्यात साठवून ठेवायचा आहे त्या डब्यात काढून घेऊया आणि थंड झाला पूर्णपणे की मग तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. या ठिकाणी आपला हा मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वास सुद्धा येतोय आणि कलर पण खूप छान झालेला आहे. आणि यापासून आपण कोणकोणत्या भाज्या बनवू शकतो हे सुद्धा मी यापुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा काळा मसाला वाटण जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.